चल भाई साफ कर, फड़का मार, दबा खाली बजा, मारो रामू चाचा फड़का मारो, तीन वर्ष नहीं मारते क्या भाई? धूल बग भाई, खोल खोल खोल, अरे स्क्रू भी सगळं खोल भाई, लय धूळ आहे यार. तेवढंच आपण पेंट मारलेला तेव्हाच साफ केलेलं, त्यानंतर केलेलं पण एवढा डीप क्लीन नव्हतं केलं. हो आता बोलतोय इथे पेंट मारलेलं, कोई बोलेगा इसको जंग लगा था. जंगीला जंगीला, चल खोल खोल भाई. भाई आज आज धूळ कमी आहे बाहेरच्या पेक्षा, आतमध्ये पिशी साफ असते. माझ्या मनासारखं बाहेरून किती पण घाण असलं तरी आतून स्वच्छ असतं. आतून तर मी पण स्वच्छ आहे रे, काय नाही माझं पण पिशी आतून लय साफ असतं भाई, मी दर महिन्याला साफ करतो. बाहेरून तर काय, बाहेरून तर होत बाहेर नाही, माझं बाहेरून होतच असतं साफ. चलता है ब्रो. स्पेसिफिकेशन, दिस इज इंटेल i7 फर्स्ट जेन 870, दिस इज 8GB HyperX RAM. अरे डू यो 750 Ti, मैन 8GB HyperX अल्ट्रा इफिशियंट रैम. DDR3 जिंदगी चालू है, इसीलिए तो अल्ट्रा इफिशियंट. और ये कुछ हमने करने का प्रयत्न किया था, लाइटिंग जब करेंगे कंप्यूटर को, पर एट लास्ट अफसोस वो हो नहीं पाया. हमारे SMP ने जान छोड़ दिया, वो पीसी बंद हो गया. वो पीसी बन नहीं हुआ, वो ज्यादा लोड की वजह से SMPS ने जान छोड़ दी. और इधर इसने भाई ने इतनी लगा के रखी है हार्ड डिस्क, और दो तो नहीं है, और दो निकल के रखे, और दो निकाल. अच्छा कहा बंद का साला, स्क्रीन बंद हो, और दो तो बाहर निकाल के रखी है इसने, वरना तो और इधर एक लैपटॉप वाली थी और इधर. कि भाई एवढा स्टडी मटेरियल नाही भरायचा भाई, म्हणून एवढा स्टडी मटेरियल असून पण गरज पडते. KT के बाद स्टडी मटेरियल दिन रात. ओ माय गॉड, ओ ये मैकेनिक्स चालू करो भाई. भाई ये है नया SMPS, सेक्सी सेक्सी शेर का भाई. ह्याला तर असे गावच आहेत भाई, एका लाईन लाईनला. माझ्या ह्याला तर दोन तीनच आहेत, जास्त दिले नाही आहेत, तसे गरज नाही पडत. बट भाई ह्याला लय पातळ पण जास्त कपडे लागत नाही. हा त्या स्लीव्स ह्याला पण घातले झाड झाड छोट्या छोट्याला. मी बोलतो एक हार्ड डिस्क लाईनीत चार लाईनीत चार हार्ड डिस्क लाव, अजून चार लाव, सर्व्हरच बनवून टाकणार. चार हार्ड डिस्क होत्या, आता आठ होईलच पाहिजे. तुझा की भिंदे ना मला, माझ्या केबिन मध्ये दोन हार्ड डिस्क ची पण जागा नाही. माझा मदरबोर्ड घेऊन जा, माझ्या पीसी दे ना मला. स्कॅम भाई, अभी हम खोलेंगे. जुना वाला SMPS. ये भाई ये खोलेगा और ये आत्मा निकालते हैं. आत्मा ने ये माइटोकॉन्ड्रिया है पीसी का भाई. क्यों क्यों पता माइटोकॉन्ड्रिया ये क्यों है? मेरे CPU की जान है से. नहीं, माइटोकॉन्ड्रिया इज द पावर हाउस ऑफ द सेल. क्योंकि माइटोकॉन्ड्रिया इज द पावर हाउस ऑफ सेल, और ये है पावर ऑफ सेल. दुख होते मला ये SMPS काढताना, बिचारे लय साथ दिलेली मला. 12-12 तास गेम खेळलो तरी आयुष्य तुझे 400 बिल नाही आलं घरचं. 400 की 4400 कधीतरी यायचं रे. नाही 400 नाही गोपुरे, चुकून कधी आलं तर 600 बिल. ये हमारा G4 GTX 750 Ti, थोड़ा सा छोटा मोटा एडिशन. और क्या? GTX 1060. ओ माय गॉड, उसका तो दुख ही अलग है. हार्ड ड्राइव निकाला नहीं गाऊंगा, कमरा आता है दीवाया. हाँ ना, फैन खोल भाई. धूल बघता है, धूल कपरे धूल नीली अड़क लई. अरे मत काड भाई, तुझे ना त्याच्या लय जवळ आहेत. माझ्या कॅबिनेट मध्ये लांब आहे त्याच्या. केबिन नवीन आहे दादा, माझा केबिन कधीच आहे. तू चड्डीत होतो ना तेव्हा तो केबिन आहे. केबिन मदरबोर्ड, केबिन मी नंतर चेंज केलं. आता चेंज केलं. HL चपटा केबिन होता. फॉक्सकॉन वाला है, फॉक्सकॉन एप्पल का इतना बड़ा फैन है भाई. 13 साल में आज तक एक बार भी काम नहीं दिया. 2011 को लिया था, रो रो के हो. पीसी लेने के बाद तुम्हारा लड़का पढ़ाई करेगा, जो मारेगा लड़का टॉप मारेगा, बनाएगा नीचे से ऊपर से. ये नहीं बताया था मैंने, मेरा लड़का टॉप मारेगा. लड़का वो गेम में टॉप मारेगा ये नहीं बताया था. वो टॉप सीक्रेट. किती साठा बोर्ड दिले ते ला भाई, किती साठा बोर्ड. आयुष्य निघून जाईल तुझं. हा ना, एवढे साठा बोर्ड. पातळ पातळ वायरी आहे त्याच्या. ते वायरी असून नसल्यासारखं. हा ना,
वायर नेग्लिजिबल भाई, इतने से वायर ने एसएमपीएस ने काही वर्ष माझा पीस इतना त्रास देतो का चांगल्या पद्धतीने चालू केलं जोपर्यंत मी 300 डिस्केक्स करणार टाकले, एक नवीन केबिन नाही टाकलं, आय मीन केबिनला तीन नवीन फॅन नाही टाकले, परत प्रोसेसर चेंज नाही केला, अजून ग्राफिक कार्ड नवीन नाही टाकला, आरटीएक्स 3050 टाकायचं अजून त्याच्यात, हे कार्ड भाई एक्स्ट्रा हार्डिस्कचे एक्सटेन्शन होते, हा ना आता गरजच नाही, आता गरजच, आता एवढे एक्सटेन्शन आहेत भेंडी, अजून एक्सटेन्शन लावून सर्व्हरच क्रिएट होईल, हे सेपरेट सेपरेट लावू ना, काय बोलतो तू, सेपरेट लाव भाई, लय एवढे गरज नाही, सगळे कार्ड उंडे भेंडी, मारा मालिक थोडा प्रेमळ आहे, प्रेमळ आहे आरामात भाई, तुमचं सगळं ठीक दिसतंय, इकडे तर काय हायच नाही सध्या, आता साफ झालंय एसएमपीएस काढल्यापासून, तर पहिले एवढा कचरा होता भाई, भाई देख नाही पाते का इस तुम लोग आखे तुम्हारी तृप्त हो जाते भाई, हे ठेवणार कुठे, हम मसाला ठेवणार कुठे गाइस, अभी हम नया प्रॉब्लम में आ गए, वो कहते ना जिसके पास पैसा नहीं वो परेशान, जिसके पास पैसा है वो परेशान, पहले हमारे पास वायर नहीं थी इसके लिए परेशान, आता वायर है तो वायर ठेवाचा कुठे, ये परेशानी है, या तो कुछ निकालना पड़ेगा, या तो इसको काटना पड़ेगा, या तो इसको निकालना पड़ेगा, ना इसको काट सकते ना इसको निकाल, ना इसको निकाल सकते, ऐसे गुंडाळून ठेवू भाई जागेवर, काय बोलतो परत कचरा करायचा, कचरा भाई ऑप्शन नाही भाई, चलो बाय घुसा के देखने का गया तो गया पैतृक जिससे भाई, पहिले जे पाहिजे ते बाहेर काढ भाई, ही वाली पाहिजे ही सेपरेट कर आणि ही आहे ना पहिले इकडून बाहेर काढ नंतर वरतून टाक, इकडून बाहेर काढ मागून केबिन लागला बघा, ही वाली कसली वायर आहे बजर, कुठून इकडून इकडून और ये लग गई है हमारी मेन केबल, ये तो पार्टन जागा ना है टाकला, बोर्ड इज वेरी बिग, वर्तु वर्तु ये कंप्लीट होते हुए अंत काय घंटा दिसत नाही, ब्लैक आउट ब्रो, एंड द मोमेंट ऑफ ट्रुथ भाई, चालू कर दे कचरा देख रहे हो, ये 1 2 हेला डायरेक्ट बिना आवाजाचं चालू आहे सगळं, हे ह्याच्यात बघ ना असं वाटतं फुल लाल झालेत भाई, सब चंगा चल रहा है, आएगा ना भाई, इतना मेहनत किया है तो, हे भाई लावली है क्या पार्टी, ला भाई ट्रेनिंग के बाद कुछ दूसरा काम भी कर सकते भले वो फिर पीछे कुछ भी क्यों ना हो, पैसे तो आ रहे हैं, ये चालू होने के लिए कम से कम 5 से 10 मिनट ले, हां भाई एवढा हार्ड डिस्क ब्रो, एसएसडी ले ले ब्रो, अच्छा मैंने तो समझ गया था कुर्सा खर्चा, अरे एसएसडी में फिर के भी आधी एसएसडी काम करू, नवीन पीसी बिल्ड करू ना, दोन दोन लावले कसं वाटते, तसं एवढा काय फरक नसेल पडत, काय वाटतं मला, तर काय नाही वाटत, ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम आहे.